भारत आणि पाकिस्तान वंशाचे क्रिकेटर एकाच टीममध्ये हे ऐकून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटत असेल, मात्र टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या क्वालिफाईंग राऊंडमध्ये ओमानच्या टीममध्ये 5 भारतीय आणि 6 पाकिस्तानी वंशाचे क्रिकेटपटू खेळतायत. एवढंच नाही तर या टीमच्या कोचिंग स्टाफमध्ये भारत आणि लंकन क्रिकेटर्सचा समावेश आहे. त्यांच्याच मार्गदर्शनामुळे ओमाननं क्वालिफाईंग राऊंडमध्ये आयर्लंडला पराभूत करण्याची किमया साधली आहे. याच आयर्लंड टीममुळे वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान आणि कॅरेबियन टीमला पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. ओमान टीममध्ये भारताच्या मुनीष अन्सारी, अजय लालचेता, जतींदर सिंह, राजेश कुमार आणि वैभव वाटेगावकर या 5 क्रिकेटर्सनी आपली जागा निश्चित केली आहे. या टीमला स्पिन बॉलिंगचं मार्गदर्शन करतो सुनील जोशी. सुनीलनं आपल्या स्पिन बॉलिंगची छाप भारताकडूनही सोडली होती. सुनील जोशी हा हैदराबाद आणि जम्मू काश्मीर टीमचा कोचही होता, तर फिल्डिंग कोचची जबाबदारी विजय भारद्वाजकडे आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानचा सुलतान अहमद या टीमचा कॅप्टन आहे. खावर अली, जिशान सिद्दीक, बिलाला खान, अदनान इलियास आणि आमिर अलीमुळे ओमानची टीम अधिक मजबूत झाली आहे. तर श्रीलंकेचा दुलीप मेंडीस ओमान टीमचा मुख्य कोच आहे, तर रमेश रतन नायकडे बॉलिंग कोच आहे. त्यामुळे या टीमला आता क्रिकेट जगतामध्ये टीम होतो ऐसी असं म्हटलं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.